तुझ्या डहाकेच्या टीममधून मेसेज येतो आहे, तेही चित्रपटासाठी आणि नाव आहे श्यामची आई. आणि मग नंतर मला त्यांनी 4 सीन्स पाठवले जे रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले. फक्त त्यात बोलताना तो असंही म्हणाला होता की मला तुझा आवाज या भूमिकेसाठी योग्य आहे का ते पाहायचं आहे आणि ती माझी पहिली टेस्ट असेल. त्या सुनील सरांनी लिहिलेली स्क्रिप्ट इतकी सुंदर आहे. मला मिळालेली सूचना सुजयकडून महत्वाची जी होती आणि सुनील सरांकडून सुद्धा की ही भाषा अशी असावी पण ती सहज वागवता यावी यावर तुम्ही लक्ष द्या आणि ती तालीम करा. मग ती मात्र मी आणि शर्वणी केली. आता श्यामची आई हे झालं, पण आता श्याम आई होण्यापूर्वी जीवनाचा जोडीदार शोधणं, तर त्याच्याविषयी तुझे काय प्लॅन आहे? कोणी शोधून ठेवलायस का? मंडळी, 2 दिवस मी लोणावळ्याला आली आहे आणि म्हटलं जरा छान आराम करूया. तर माझ्या लक्षात आलं की अरे बरेचसे आर्टिस्ट म्हणजे पुण्यालाच राहतात, तर जरा गेट टुगेदर करूया, गप्पा मारूया, जरा छानपैकी जेवूया. म्हणून मी माझ्या श्यामच्या आईच्या टीममधील काही कलाकारांना जे पुण्यात राहतात त्यांना इकडे बोलावलं. कसला आराम आणि काय गप्पा 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 संपल्याच नाहीत. शर्व येऊन गेला, ओम येऊन गेला, अजून थांबले आहेत ते सगळे. पण आता थोडीशी मी तुम्हाला गौरीची ओळख करून देते. गौरीची ओळख म्हणजे गौरीने श्यामच्या आईचं काम केलंय या चित्रपटात, तर श्यामची आई असं मी म्हणेन. तर आज 1-on-1 विथ श्यामची आई अर्थात गौरी देशपांडे. नमस्कार श्याम. ए श्याम, श्यामची आई. श्याम येतो म्हणाला होता पोहायला. येईल की मग? काय जायचंय मला पोहायला? श्याम, कुठल्या आईला आपला मुलगा भित्रा झालेला आवडेल? तुला आवडेल तुझ्या आईचा कोणी अपमान केलेला? शिक्षणच या गर्दीतून बाहेर काढते बघ माणसाला. तू जा, या खातेऱ्यातून बाहेर पड. खूप मोठा हो, जगाने तुझी आठवण काढावी इतका मोठा हो. प्रत्येकच आई अशीच असते का? सोसण्याची ताकद असणारी पण तडफदार, आपल्या मुलांनीही तसंच व्हावं म्हणून तीळ तीळ तुटणारी. मला एक सांग, श्यामची आई हा तुझा पहिला चित्रपट का, किंवा याआधी तू काही काम केलं होतंस का? हो, चित्रपट पहिला. या आधी मी मालिका केली होती. अभिवाचनाचे बरेच कार्यक्रम करत होते आणि करते आहे. कुठली मालिका केली होतीस तू आणि कसली भूमिका केली होतीस? कलर्स मराठीवर बायको अशी हवी नावाची मालिका होती वीरेंद्र प्रधान सरांची. तर त्यात विभास, हा विभास आठवली, म्हणजे विभास हे विकास पाटीलचं नाव होतं. अत्यंत सोज्वळ भूमिका होती ती, मला आठवलं आता. बरोबर, जान्हवी सातारकर असं नाव होतं त्या पात्राचं. तर ती कलर्स मराठीवरची मालिका, ती त्यात मी प्रमुख भूमिका केली. पण हो, श्यामची आई हा माझा पहिला चित्रपट. पण तुला चित्रपट आणि सिरियल यापैकी कुठलं माध्यम जास्त आवडलं? या दोन्ही माध्यमात काम करताना त्यातला फरक कुठला जाणवला? मला वाटतं चित्रपटाची प्रोसेस ही जास्त सखोल, जास्त काळ चालणारी, एका विषयाला धरून गुंफली गेलेली अशी ती प्रक्रिया असते. मालिकेमध्ये मात्र रोज तेवढंच काम असतं, स्क्रिप्टवरही रोज तेवढंच काम होत राहतं आणि मग त्याच वेगाने तंत्र वापरलं जात. हो, आणि त्याच वेगाने ऍक्टर्सना सुद्धा काम करावं लागतं की जो काही बदल आवश्यक आहे असं वाटतं आहे, प्रेक्षकांच्या पसंतीनुसार जो काही बदल करावा असा वाटतो आहे तो स्वीकारून त्यानुसार आपल्या गोष्टीमध्ये काही बदल करून तसे ते ऍक्टर्स पर्यंत पोहोचवले जाऊन मग ऍक्टर्स कसा अभिनय करणार असं. या चित्रपटासाठी तुझी निवड कशी झाली हे मला तर ठाऊक आहे, पण अजून सगळ्या लोकांना माहीत नाही झाले, तर थोडक्यात तू सांग की तू या चित्रपटात तुझी निवड श्यामची आई म्हणून कसं काय झालं? माझी मालिका संपली होती आणि
त्यानंतर मी अनिरुद्ध खुटवड सरांचं वास्तवाभासी अभिनय कार्यशाळा या नावाचं एक वर्कशॉप केलं होतं आणि ते झाल्यानंतर एकूणच कामाकडे अभिनयाकडे बघण्याचा अप्रोच खूप बदलला, जास्त सखोल झाला आणि जास्त गांभीर्याने मी घ्यायला लागले. आणि बरोबर त्यानंतर काही महिन्यातच मला वाटतं सुजयच्या टीममधून म्हणजे आझमचा मेसेज आला होता फेसबुकवर की मी सुजयच्या टीममधून बोलतो आहे, श्यामच्या आईसाठीची ऑडिशन होते आहे तर तू इंटरेस्टेड आहेस का. मग आपण जनरली जसं चेक करतो तसं त्याचं प्रोफाईल पाहिलं पण त्याचा फेसबुकवर फोटो नाही. बरं, या क्षेत्रात काम करणाऱ्या कोणाचंच नाव नाही त्याच्या फ्रेंड लिस्टमध्ये. मला जरा शंका वाटली, मग मी सुजयला मेसेज केला तर त्याने ते कन्फर्म केलं की माझ्या टीम मधून कोणीतरी तुला कॉन्टॅक्ट केला असेल तर आर यू इंटरेस्टेड. मग सुजय डहाकेच्या टीम मधून मेसेज येतो आहे हेही चित्रपटासाठी आणि नाव आहे श्यामची आई. तर अर्थात मी इंटरेस्टेड होते आणि मग नंतर मला त्यांनी 4 सीन्स पाठवले जे रेकॉर्ड करून पाठवायला सांगितले. फक्त त्यात बोलताना तो असंही म्हणाला होता की मला तुझा आवाज या भूमिकेसाठी योग्य आहे का ते पाहायचंय आणि ती माझी पहिली टेस्ट असेल. मग मी व्हिडिओ करून तर पाठवले, शिवाय मी ऑडिओ क्लिप्सही त्याच्या बनवून पाठवले सो दॅट आवाजावर फोकस करायचंय तर तू हे पण ऐक म्हणून. मग काही दिवसांनी फोन आला की तू पहिल्या परीक्षेत तर पास झाली आहेस तर आता तू भेटायला ये मुंबईला आणि मग आपण बोलू पुढचं. मग पहिल्या भेटीमध्ये त्याने मला स्क्रिप्ट दिली आणि मला सांगितलं तू ही स्क्रिप्ट वाचून ये उद्या आणि स्क्रिप्ट वाचून तुला एकूणच या संहितेविषयी आणि तुझ्या व्यक्तिरेखेविषयी काय वाटतंय ते मला लिहून पाठव. मी म्हणलं ओके. मी पुण्यात असते त्याच्यामुळे मुंबईत मी फक्त तेवढ्या कामासाठी म्हणून गेले होते तर एका रात्रीत मी अख्खी स्क्रिप्ट वाचली, त्याच्यावर काय वाटलंय ते लिहून पाठवलं आणि दुसऱ्या दिवशी मी गेले. एक इन्फॉर्मल म्हणावी अशी ती मीटिंग झाली. बऱ्यापैकी मी आधी काय केलं आहे, माझं काय बॅकग्राऊंड आहे त्याच्याविषयी त्यांनी प्रश्न विचारले आणि इंटरेस्टिंग म्हणजे माझ्या आवाजात अख्खी स्क्रिप्ट रेकॉर्ड केली त्या दिवशी. म्हणजे किती, एक 2.5 तासाची ती स्क्रिप्ट, 2.5 ते 3 तासाची ती सगळी माझ्या आवाजात रेकॉर्ड केली. आणि मग मी घरी गेले, ऑडिशन प्रोसिजर समजा संपली, याच्या पुढे अजून त्याला काही जाणून घ्यायचं नसावं बहुधा, पण तो डिसिजन मेकिंग होण्यासाठीचा जो मधला काळ असतो तो माझ्यासाठी एवढा टेन्शन होतं, अँक्झायटी होती, कारण की हा खूप महत्वाचा रोल होता. जेव्हा स्क्रिप्ट हातात आली तेव्हा लेखक सुनील सुक्तनकर असं वाचलं होतं, त्यामुळे तर मला हा रोल आणि हवासा वाटत होता. सुंदर लिहिलेली संहिता होती तर त्या लेखनाच्या मी प्रेमात पडले आणि सुनील सरांचं सगळंच काम मला आवडतच आलंय. मग मला आठवत नाही नक्की किती काळ मध्ये गेला. आता मधलं मी सांगते. हा, आमच्या डोळ्यासमोर मग खूप मोठ्या मोठ्या हिरोईन होत्या, आम्ही ही घेऊया का ती ही कसं करेल, पण खूप एक्सपोजर झालं हे नको, महिला घ्या नाही हिचा आवाज बरोबर नाही. मग मला सुजयने एक आवाज ऐकत होतो, मॅडम बघा तो कसा वाटतोय, तर आम्ही दया आवाज तर फार छान आहे, मग ती मुलगी कशी आहे मी तर पाहिले नाहीये, तर मला नाही मुलगी पण छान आहे एकदम असेल ती. मग त्याने मला तुझे फोटो दाखवत आणि ब्लॅक अँड व्हाईट मध्ये त्या गेटअप मधले, मग आमचं फिक्स झालं श्यामची आई कोण. किती छान. ज्या दिवशी तो फोन आला मला तो दिवस मला अजून लख आठवतो, ते कॉन्व्हर्सेशन पण आठवतं. मी खूप वेड्यासारखी रिॲक्ट झाले होते खरं तर. माझ्याकडे तो फोन रेकॉर्डेड आहे, फोन कॉल तुम्ही नंतर मला सापडला अचानक कुठेतरी आणि त्याच्यात मी फार भांबावून जाऊन म्हणजे आनंद आश्चर्य सगळंच आहे असं त्या माझ्या आवाजात आणि याच्यात दिसतंय, पण तो खूप आनंदाचा दिवस होता. आणि तेव्हा असं झालं की आता या भूमिकेसाठी जे करायला लागणार आहे मेहनत तिथे कुठेही कमी पडायचं नाही, संधी तर मिळाली आहे. सोनं केलंयस, थँक्यू, त्याबद्दल दुमत नाही. आता तू त्याच्यासाठी काय मेहनत घेतलीस त्या रोलसाठी? यात एक अजून ऍड करते फक्त, मी सगळ्यात आधी श्यामच्या आईबद्दल जेव्हा सोशल मीडियावर वाचलं तिथे त्या पोस्टरवर लिहिलं होतं शोध श्यामचा आणि या वयोगटातल्या मुलांनी भेटा ऑडिशन्स पाठवा वगैरे असा तो मेसेज होता. माझा एक मित्र आहे त्याचा मुलगा माझ्या डोळ्यासमोर आला
मी त्याला ती पोस्ट पाठवली आणि तेव्हा माझ्या डोक्यात असं आलं की आता श्यामचा शोध चालू आहे, म्हणजे कदाचित बाकीचं सगळं कास्टिंग झालं असावं, म्हणून मी माझ्यासाठी काही अप्रोच केलंच नाही कोणाला, पण ते आलं माझ्या नशिबी हे झालं. पण मग त्या मित्राचा माझं सिलेक्शन झाल्याचा कॉल नंतर फोन आला की अगं गौरी, तू आम्हाला ते ऑडिशन द्यायला सांगितलं होतंस ना, तर तुला काही नाही एक सहज बातमी द्यायची होती की आमच्या मुलाचं सिलेक्शन झालंय. वा. तो होता निखिल दादा, शर्वचा बाबा. मी म्हणलं तुला श्यामची आई कोण आहे माहितीये का? कोण? म्हणलं मी. तर तेव्हा दोन्ही बाजूला फोनवर त्या दिवशी अगदी आनंदी आनंद होता. मग असं झाल्यामुळे तर कामाला सुरुवात करताना मज्जा होती, कारण की सर्व ओळखीचा होता ऑलरेडी आणि तो कसं करतो, त्याचं वाचन काय, समज काय, याविषयी मला चांगली कल्पना होती. मग स्क्रिप्ट हातात आल्या, माझं आणि सर्वचं चांगलं बॉन्डिंग होणं आणि आमची केमिस्ट्री पडद्यावर चांगली दिसणं हे अपेक्षित होतं. म्हणून डिरेक्शन टीम मधली एक मुलगी वृषाली पुण्याला येत होती आणि माझी आणि सर्वची तालीम घेत होती. आम्ही साधारण 1.5-2 महिने रोज भेटून मी आणि सर्वनी स्क्रिप्ट त्यातले आमचे सीन्स हे वाचले, त्याच्याविषयी खूप बोललो. आणि इथे मी ते स्पेशली नमूद करेन, सर्व अतिशय समजूतदार मुलगा आहे, त्याची एकूणच क्रिएटिव्हली सुद्धा त्याची समज फार कमाल आहे आणि म्हणून आम्ही खूप मित्रासारखे आणि को ऍक्टर सारखे वागत होतो. कारण तसं तर सिनेमा दोघांचाही पहिलाच होता, पण मला हे जाणवत होतं की त्याचा सुद्धा एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा इतका लक्षात घेण्यासारखा आहे. म्हणून आम्ही त्या स्क्रिप्टवर इक्वल्स सारखे बोलत असायचो की तुला काय वाटतं, ह्यात काय महत्वाचं आहे, हे असं का म्हणलं गेलं असावं. आणि कधीही मला वाटलं नाही की नवखेपणा त्याच्यात दिसला नाही. तू तर एक सिरियल केली होती, परंतु त्याची पहिलीच भूमिका होती. जराही तो कॅमेराला घाबरत नव्हता, काही नव्हता, दिलेल्या इन्स्ट्रक्शन बरोबर करत होता. आणि सेटवरती मला सुद्धा कधी असं वाटलं नाही की तुम्ही आई मुल नाही आहात. मला वाटायचं खरंच हे आई आणि मुलगा आहे का, कारण तो येऊन सारखं तुझ्याशी असं करून बोलायचा. तू त्याच्याशी कुठे गेला सर्व, ये बरं इकडे, असं त्याच्या रागवायची बोलत की ते खरोखरच तुम्ही आई मुलगा वाटत होता. खरं सांगू का, त्या काळात तर एक तसं थोडस पजेसिव्ह असण आणि त्याची माझ्यावर जबाबदारी आहे असं मला वाटायला लागलं होतं. म्हणजे सेटवर त्याच्याकडून काही चूक झाली, चूक म्हणजे मी अभिनयातली म्हणत नाही, पण सिन्सिअरिटी वाईज काही चूक झाली आणि त्याला जर कोणी काही बोललं तर ते मला आवडणार नव्हतं आणि म्हणून मी जास्त त्याचा त्याला त्रास पण झाला. आधी गौरी ताई होती, नीट वागत होती आणि आता हे काय झालंय, ती असं का खरी खरी आई का असल्यासारखं वागतीये. पण तसं खरंच होत गेलं. पण त्या 2 महिन्याच्या रोज भेटीगाठींमुळे, खूप बोलल्यामुळे आम्ही एकमेकांबद्दल अजिबातच हेजिटेशन काहीच उरलं नाही. म्हणून मला असं वाटतं जी फिजिकल इंटिमसी पण एक्सपेक्टेड असते आई आणि मुलामध्ये, ती काय फक्त बोलून किंवा डायलॉगद्वारे नाही, तुम्ही एकमेकांच्या आजूबाजूला किती कम्फर्टेबल आहात, तर ते सुद्धा करताना त्याचं काय मला माहित नाही, पण मी तर खूप कम्फर्टेबल होते. म्हणजे त्याला जवळ घेणं असो किंवा त्याला मारणं असो, ते मला वाटतं तो जो थोडासा काळ मी सोबत घालवला आणि आमची खूप छान मैत्री झाली त्याच्यामुळे ते जमलं असावं. आता तुला मी विचारते की तू आईची भूमिका केलीस, म्हणजे स्वतः आई नसताना आईची भूमिका केलीस, तर ते करताना कुठेतरी तुला तुझी आई डोळ्यासमोर होती का, किंवा तुझी आई तुझ्याशी कसं वागते, तसं तू तुझ्या श्यामशी वागताना काही तसा प्रयत्न केलास का? आई तर आठवली, पण मला असं वाटतं मी बऱ्यापैकी ना ऑब्जेक्टिव्हली फरक करू शकले की माझ्या आईने काय केलं, काय करायला हवंही होतं मला आणि काय तिने मे बी जास्त चांगलं केलं, किंवा परिस्थिती बदलल्यामुळे, काळ बदलल्यामुळे पेरेंटिंग मधला काय फरक आहे हे कळलं. आणि म्हणून मला श्यामच्या आईचं त्या काळाच्या संदर्भात बोलताना तिचं वेगळेपण सतत सतत जाणवत राहिलं की माझ्या आईने तर मला अतिशय सजग पद्धतीने वाढवलं, पण तेव्हा एक साधारण मुलं होणं ही नैसर्गिक प्रक्रिया, मुलं वाढणं ही त्यांच्याप्रमाणे आणि निसर्ग नियमाप्रमाणे वाढतील आणि पुढे होतील मोठी. तर हे असताना तिने प्रत्येक मुलाचा
श्यामच्या आईने एक वेगळा विचार करून, त्याच्या मनाचा विचार करून, म्हणजे भावविश्वाचाही, फक्त शरीराचा नाही, पण मी काय म्हणूयात, देणारी व्यक्ती जरी सारखं देत असेल तरी घेणाऱ्याच्या क्षमतेवर पण खूप काही गोष्टी अवलंबून असतात. बरोबर. त्या चार पाच मुलांच्या प्रत्येकाच्या गरजा, प्रत्येकाची संवेदनशीलता, ती जे सांगतेय ते समजून घेण्याची क्षमता, ह्या सगळ्यात सुद्धा कुठेतरी फरक असणार. म्हणूनच म्हणजे तशी बरोबरी आपण करू शकत नाही, ही एक पहिली गोष्ट मला वाटते. श्याम हा अतिशय संवेदनशील मुलगा होता, म्हणजे खोड्या करत होताच, बंड होता, पण एक चौकस बुद्धी, क्युरिओसिटी आणि खट्या खोडकर असं म्हणे, हो, कोणतीही गोष्ट मनाला पटकन लागत होती. असं म्हणतो ना की कोणीतरी जास्त सेन्सिटिव्ह असतं, तर तसं असावं असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे त्याच्याशी डील करत राहणं आणि त्याच्यातली भावपूर्णता जपत जपत त्याला हार्श रियालिटीची ओळख करून देणं हे तिला महत्वाचं वाटत असावं. आणि शिवाय त्यामधूनच श्यामचं साने गुरुजी झाले आणि साने गुरुजींनी आईच्या आठवणींमार्फत काही चांगल्या गोष्टी सगळ्यांना सांगायच्या ठरवल्या आणि त्यांनी श्यामची आई असं नाव लिहिलं, म्हणून कदाचित ती श्यामची आई असं. तू आता या ग्लॅमरच्या जगात आलेली आहेस आणि आपण आता श्यामच्या आईचा इंट्रोडक्शन व्हिडिओ पण ऑन झालेला आहे, सगळेजण बघतायत, तर सगळ्यांच्या लक्षात आलंय की तू आता श्यामच्या आईचं काम करते, पोस्टर वरती तुझा फोटो दिसतोय, तर बाहेर तुला कशी काय रिएक्शन मिळते, या लोकांची प्रतिक्रिया काय आहे? लोक खूप उत्सुक आहेत आणि सगळेजण स्वागत करतायत श्यामच्या आईचं. अर्थात जुना एक श्यामची आई, काय म्हणूया, ज्याने एक माइलस्टोन म्हणतो आपण, अजरामर कलाकृती असं म्हणतो, अशी असताना जेव्हा आपण हे परत घेऊन येतो आहोत तेव्हा अर्थात कुठेतरी तुलना होणार आहे हे माहिती असतं, थोडेसे साशंक असतो आपण की हे कसं स्वीकारलं जाईल. पण श्यामची आई हे या पुस्तक, हे पुस्तक महाराष्ट्रात स्पेशली घराघरात आहे, माहीत आहे, आणि लहान मूल जे पहिलं पुस्तक वाचतं अभ्यासाचं सोडून ते श्यामची आई असतं, तर खूप जणांनी तो नॉस्टेलजिया फील झाल्याचा सांगितलंय, नमूद केलंय कमेंट्समध्ये की तो काळ उभा राहतो आहे, ब्लॅक अँड व्हाईट असल्यामुळे अजून छान पद्धतीने पोचतं आहे. तर एकूणच नवीन कास्टला सुद्धा स्वीकारून आणि आम्हालाही बघायची इच्छा आहे आणि आम्ही नक्की जाऊन बघणार आहोत अशी वचनं देणाऱ्या पण कॉमेंट्स आहेत. आणि अजून एक मला काय वाटतं, आई हा युनिव्हर्सल सब्जेक्ट आहे, तीच परवाची आई असू देत, कालची आई असू देत, आजची आई असू देत किंवा उद्याची आई असू देत, बरोबर, मला असं वाटतं आई ही आईच असणार आहे. त्याबद्दल तुला काय म्हणायचंय की त्याच्यात काही फरक वाटतो का तुला, की आजी तुझी आई तू आणि उद्या तुझी मुलगी समजा आई झाली, तर हा जो काळानुसार बदल होणार आहे तो काही बदल होईल का? मी थोडस याच्या पुढेही जाऊन बोलेन. नैसर्गिकरित्याच आई असणं म्हणजे मातृत्व असं नाही हे आता आपण स्वीकारायला सुरुवात केली आहे आणि तो मला खूप मोठा बदल वाटतो. कारण मदरहूड हे तर कायम राहणार आहे, ते आपल्याला आपल्या बायोलॉजिकल मुलाबद्दलच वाटेल का, हा प्रश्न आता कुठे उपस्थित होतो आहे आणि त्याची जी वेगळी उत्तर आहे ती सुद्धा आपण स्वीकारतो आहोत. तर मला वाटतं हे जसं जास्तीत जास्त होईल तसे आपण एका हेल्दी समाजाकडे वाटचाल करत असू. कोणत्या सूचना, कोणते संस्कार आणि कोणत्या चालीरीती आजीकडून आईकडे आल्या, आईकडून माझ्याकडे आल्या आणि माझ्याकडून आता समजा पुढे जातील, ह्यात अर्थातच फरक आहे. कारण की त्याला काळाचा संदर्भ आहे. पण आपल्या मुलीचं भलं व्हावं, अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, किंवा आपल्या मुलाचं भलं व्हावं आणि तेवढं सेल्फलेस, ही गोष्ट तर कायम राहणारी आहे असं वाटलं. पण मग हे मदरहूड आपल्याला कोणाविषयीही वाटू शकतं ह्यावर पण माझा विश्वास आहे. मला सांग, तुझं शिक्षण कशामध्ये झालंय आणि तुला या कलेची आवड आहे, त्याच्या जोडीने तू कशामध्ये प्राविण्य मिळवलंयस? माझं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन हे ऑडिओलॉजी आणि स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजी या विषयात झालंय. म्हणजे मी एक श्रवण तज्ज्ञ आणि भाषावाचक तज्ज्ञ आहे. कोणत्याही प्रकारचे कानाचे प्रॉब्लेम, ऐकण्याचे प्रॉब्लेम
आणि बोलण्याचे प्रॉब्लेम, याची मी डॉक्टर आहे अगदी लेमन टर्म्स मध्ये सांगायचं तर असं. तर माझं शिक्षण ह्यात झालेलं आहे, पण मी पहिल्यापासून शाळेत असल्यापासून साधारण परफॉर्मर होतेच आणि परफॉर्मिंग आर्ट्स याच्याकडे कल होताच. मी शाळेच्या प्रत्येक कल्चरल इव्हेंटमध्ये सहभागी होत होते, वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत होते. काही काळ मध्ये फक्त माझं शिक्षण चालू असताना ते मी डेव्हलप नाही करू शकले, पण मला ते स्वस्थ बसू देत नव्हती माझी ती आवड. आणि मग मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ठरवलं की अब नाही तो कब करेंगे म्हणून, की आता मला फुल फ्लेश्ड परफॉर्मिंग आर्ट्स परस्यू करायचं आहे, अभिनय करायचा आहे, आणि म्हणून मग मी त्यात उतरले. जसं प्रत्येकाची एक इच्छा असते की मला आता हे करायचंय ते करायचंय, तसं तू काही ठरवलंयस का फ्युचर प्लान की मी आता हे करेन ते करेन? एका मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबाचा बॅकग्राऊंड असलेली मी आहे. आई बाबा दोघं चांगले शिकलेले आहेत आमच्या शिक्षणावर, आणि अदरवाईज सुद्धा काय म्हणूयात विकासावर बऱ्यापैकी विचार केला गेला होता आम्हाला वाढवताना. म्हणजे एखादी कला यावी, एखादा छंदही जोपासला जावा अभ्यासासोबत, हेही होतं. पण कदाचित माझ्यासाठी आईबाबांनी पाहिलेलं स्वप्न हे अगदी असं नव्हतं की मी माझी वाट निवडली, तयार केली, मग त्याच्यासाठी आईबाबांना थोडं कन्व्हिन्स करणं झालं. पण आता एवढ्या छान प्रोजेक्ट मधून मी पुढे येते आहे हे बघून ते समाधानी आणि आनंदी आहेत. आता श्यामची आई हे झालं, पण आता श्याम आई होण्यापूर्वी जीवनाचा जोडीदार शोधणं, तर त्याच्याविषयी तुझे काय प्लान आहेत? कोणी शोधून ठेवलायस का? नाही शोधलेला अजून. काश याचं उत्तर मी हो देऊ शकत असते, पण असं काही नाहीये. आणि आता कुठे माझ्या कामाविषयी थोडस बोललं जात आहे, काम आता पहिलं पुढे येत आहे. गौरी, तुझं मराठी भाषेवर एवढं प्रभुत्व आहे, तर तुला हा सिनेमा करताना त्याचा काही उपयोग झाला का? हो, प्रभुत्व आहे असं माझं मी म्हणणार नाही, पण लहानपणापासून घरात वाचन संस्कृती असल्यामुळे आणि मी पहिल्यापासून पुस्तकं वाचत होते, त्याच्यामुळे लेखी म्हणावी अशी भाषा किंवा वेगवेगळ्या काळातल्या वेगवेगळ्या शैलीतली मराठी भाषा ही तशी ओळखीची होती, खूप नवीन नव्हती. शिवाय मी पुण्यात आल्यापासून डॉक्टर वंदना भोकील कुलकर्णींबरोबर अनेक कविता अभिवाचनाचे कार्यक्रम करत आले, त्यामुळे त्यातनं सुद्धा खूप शिकत गेले, वेगवेगळी मराठी भाषेची रूपं कळत गेली. त्याच्यामुळे ते एक फॅमिलॅरिटी म्हणतो ती त्या भाषेची, त्या काळातल्या सुद्धा मराठी भाषेची होतीच. शिवाय सुनील सरांनी लिहिलेली स्क्रिप्ट इतकी सुंदर आहे. मला मिळालेली सूचना सुजयकडून महत्वाची जी होती आणि सुनील सरांकडून सुद्धा, की ही भाषा अशी असावी पण ती सहज वागवता यावी यावर तुम्ही लक्ष द्या आणि ती तालीम करा. मग ती मात्र मी आणि शर्वणी केली. त्याच्यामुळे आपण खूप काही अभिनिवेश घेऊन, स्टान्स घेऊन काहीतरी आता जड भाषेत बोलणार आहोत असा कुठेच आमचा झोन नव्हता. आम्ही बऱ्यापैकी, कारण त्या काळात तर ती सहजच बोलत असणार ना. आज आपण असं ते बोलायला जातो, पण त्या काळात तर ती रोजची भाषा होती. असा विचार करून ती सहजपणे यावी असा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून झाला. आणि मला वाटतं अर्थात वाचनाचा आणि थोडस मराठीशी, मराठी भाषेवर तसं प्रेम असल्यामुळे वाचना थ्रू मला नक्कीच सोपं गेलं आणि त्याची मदत झाली. आता चित्रपट करताना तुला काही अनुभव आले का विशेष अगदी सांगण्यासारखे असे? खरं तर बरेच आलेत, म्हणजे भाऊक व्हावे असे. एखाद दुसरा सांग काय, हे जे वेगळे नॉर्मली जे असतात ते नको, काहीतरी वेगळे अनुभव आले का की जे कायमचे लक्षात राहतील? अगदीच. तुम्ही असतानाचाच एक किस्सा सांगते. हा, तुम्ही त्या दिवशी होतात सेटवर आणि श्यामला मी शिकायला जा, तुला नोकरी नसेल करायची तर नको करूस असं सांगणारा एक प्रसंग आहे आणि मी आजारी असते त्यात. तेव्हा तुम्ही बसला होतात, सुजय होता, तर माझा क्लोज सुरू होण्याच्या आधी तुम्ही तुमच्या गावाकडच्या गोष्टी सांगत होतात, गाई म्हशी किती होत्या, मग दूध खरवस, दूध दुखतं खरवस, ह्या सगळ्या विषयी आपण बोललो होतो. आणि मी म्हणालो मला खरवस खूप आवडतो. हे सगळं हा सगळा संवाद झाल्यानंतर तो क्लोज घेतला आणि
नेहमीसारखं काही कट ओके गुड असं झालं नाही. तुम्हाला झालं काही चुकलं का वाईट झालं का किंवा काय. मग नंतर तुझे म्हणाला की ओके मूव ऑन. पण नेहमीसारखं ते त्याला समाधान वाटलंय असं वाटत नव्हतं. मग नंतर मी जाऊन विचारलं काय झालं नाही जमलं का चुकलं का. तो म्हणाला माझ्या आईची आठवण आली. मी तिकडे शिकायला जात असताना असंच साधारण घडलं असावं ते हे केलं म्हणून मी खूप एनर्जेटिकली कट गुड ओके हे काही म्हणू शकलो नाही. तुमच्याकडे पाहिलं तर तुमच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि तुम्ही मला म्हणालात की गौरी खूप सुंदर झाला सीन. तेव्हा मला वाटतं तुम्ही पहिला माझा पाहिलेला सीन आल्यानंतरचा. तर मी खूप खुश झाले. त्याच्यानंतरच्या अर्ध्या तासात सुजयने माझ्या हातावर वाटी ठेवली. म्हटलं काय आहे. तर त्यात खरवस आणला होता माझ्यासाठी बक्षीस म्हणून. तो म्हणाला आम्ही आता एवढं तर मॅनेज करू शकतो, तू इतक्या छान केलेल्या सीन बद्दल तुला बक्षीस. तर ते मी कधीच कधीच विसरणार नाही. आणि मी इतकं सहज बोलून गेले होते की मला खरवस आवडतो पण ते लक्षात ठेवून आणि तिथल्या तिथे छान झालेल्या कामाबद्दल मला बक्षीस मिळालं. अमृता मॅम मुळे खर तर श्यामची आई ही फिल्म मला करता आली आणि त्या खूप मोठ्या पिलर होत्या या फिल्मसाठी. सो आज त्यांच्यासोबत इथे गप्पा मारणं, त्या चित्रपटाविषयी बोलणं, त्या प्रोसेस विषयी बोलणं आणि शिवाय इतरही गप्पा, त्या जसं म्हणाल्या तसं त्या सेटवर यायच्या पण तेव्हा काय आमच्या खूप गप्पा होऊ शकल्या नाहीत. आणि तात्पुरतं कामापुरतं एक ओळख आहे म्हणून आणि सगळं छान चाललंय ना, आम्ही सगळे ठीक आहोत ना, एवढं बघण्यापुरताच आमचा संवाद होता. टीमची आई झाले होते तेव्हा असं. बरोबर बरोबर. सगळ्यांची काळजी जेवण मिळालीत की नाही व्यवस्थित झालं ना, सगळ्यांची राहण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे ना, जातीनं देखरेख करायला अमृता मॅम येत होत्या तेवढंच. पण म्हणून मग आज त्यांच्याशी एवढ्या गप्पा मारायला मिळाल्या आणि आमचे एकमेकींचे विचार काय आहेत ह्या सगळ्या क्षेत्राला घेऊन सुद्धा प्रोसेस बद्दल सुद्धा मस्त गप्पा. खूप सुंदर जागा, त्यांचं सुंदर घर इथलं आणि चमचमीत जेवण. सो असं सगळं जोडीला होतं म्हणून मजा आली आहे. सो वन ऑन वन तुम्ही आमचा इंटरव्ह्यू बघा, आधीचे पण त्यांचे इंटरव्ह्यूज नक्की बघा. आणि 10 नोव्हेंबरला रिलीज होतो आणि माझा चित्रपट श्यामची आई रिलीज होतो आहे, तो नक्की नक्की चित्रपटगृहात जाऊन बघा. आता आम्ही तुला छोटस काहीतरी गिफ्ट देणार आहे. हे निर्गुडकर फार्म्स त्यांनी स्पॉन्सर केलेलं आहे. याचे सगळे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. त्यांच्या शेतातलं गूळ, तूप, वेगवेगळ्या चिक्की वगैरे सर्व सगळं हेल्दी फूड आहे. ते नक्की टेस्ट कर. थँक्यू. त्याच्यानंतर हे सिरो कंपनी तर्फे आहे. हे प्रॉडक्ट सगळे युएस मधले आहेत. तिथे त्याची एकेका बॉटलची किंमत 3 ते 4 हजार आहे. पण या सिरो कंपनीने इथे आणून त्याचे अनालिसिस केले आणि हे इंडियात हार्डली 300-400 रुपयाला एक प्रोडक्ट असं बनतं. त्याची माहिती सर्व आहे. हे सगळे अमेझॉनवर अवेलेबल आहेत. त्याच्यानंतर ह्या 2 लिपस्टिक फाईन लंडनच्या आहेत, ह्या स्पेशल तुझ्यासाठी. थँक्यू. लवली.